नमस्कार। स्टैंडर्ड 9 मैथमेटिक्स पार्ट 1 चैप्टर नंबर 3 पॉलिनोमियल्स। मागील वीडियो में अपन प्रैक्टिस सेट 3.2 सॉल्व के लिए त्याच्यावर 3 वीडियो अपने झाले आहेत। आज आपल्याला त्या पुढचा पार्ट पाहायचा आहे, प्रैक्टिस सेट 3.3। प्रैक्टिस सेट 3.2 मध्ये अपन एडिशन, सबट्रैक्शन, मल्टीप्लिकेशन एंड डिविजन हे चार ऑपरेशन्स ऑन द पॉलिनोमियल्स आपण केलेले आहेत। आज आपल्याला त्यापुढचा भाग पाहायचा आहे, डिव्हिजनच आहे परंतु सिंथेटिक मेथड ऑफ द डिव्हिजन अँड लिनियर मेथड ऑफ द डिव्हिजन यांचा विचार आपल्याला करायचा आहे। प्रॅक्टिस शीट 3.3 मधील उदाहरणे आज आपण सोडवणार आहोत। तर बघा मग, क्वेश्चन नंबर 1, डिवाइड ईच ऑफ द फॉलोइंग पॉलिनोमियल बाय सिंथेटिक डिविजन मेथड एंड ऑल्सो बाय लिनियर डिविजन मेथड। राइट द क्वेश्चन एंड रिमाइंडर। सिंथेटिक डिविजन मेथड है संश्लेषक भागाकार पद्धति, आणि लिनियर डिव्हिजन मेथड आहे रेषीय भागाकार पद्धती। या दोन्ही मेथडने आपल्याला हे उदाहरण सोडवायचे आहे। दोन्ही मेथडने सोडवले तरी सुद्धा आंसर मध्ये बदल होत नाही। वेगवेगळ्या मेथडने जरी सोडवलं तर क्वेश्चन आणि रिमाइंडर मध्ये बदल होत नसतो, तोच येत असतो। ते आपण पडताळून पाहणार आहोत। बघा, त्यातला क्वेश्चन नंबर 1 मधला सेकंड एग्जांपल आपण पाहू। एक्स रेज टू 4 प्लस 2x³ प्लस 3x² प्लस 4x प्लस 5 याला डिवाइड करायचे, एक्स प्लस 2 ने डिवाइड करायचे। म्हणजे थोडक्यात हा डिवाइडंड आहे आपला आणि हा काय आहे, डिवाइजर आहे। परंतु आपली नेहमीच्या पद्धतीने नाही याला डिवाइड करायचं। मागच्या व्हिडिओमध्ये जी पाहिली होती ना भागाकार, डिव्हिजन आपण केलेलं आहे त्या ठिकाणी, तसं नाही न करता या ठिकाणी सिंथेटिक डिव्हिजन मेथडनं आपण ते त्याचं भागाकार करणार आहोत, डिवाइड करणार। तर काय करायचे बघा, ह्याच्या स्टेप्स काय। पहिल्यांदा दिलेला जो डिवाइडंड आहे ना तो पाहायचा, काय आहे, हा आहे एक्स रेज टू 4 2x³ प्लस 3x² प्लस 4x प्लस 5। हा जो डिवायडंड आहे ना, हा डिवायडंड, हा त्याची डिग्री बघायची किती आहे, किती आहे डिग्री त्याची, डिग्री म्हणजे हायस्ट पॉवर किती आहे, 4। मग हा डिवायडंड आपण काय करायचा, त्याच्या इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायचा। कशात, इंडेक्स फॉर्म। इंडेक्स फॉर्म म्हणजे कोणता, त्याच्या पॉवरच्या डिसेंडिंग ऑर्डरने लिहायचा, डिसेंडिंग ऑर्डरने लिहायचा। तो लिहिल्यानंतर पुढं काय करायचं, त्याचे पुन्हा कोइफिशियंट फॉर्म लिहायचा। पुन्हा काय करायचं, त्याचा कोइफिशियंट फॉर्म। बघा, एक एक स्टेप मी करतो, करत असताना तुम्हाला सांगतो। सिंथेटिक डिव्हिजन मेथड पहिल्यांदा करू, कारण दोन मेथड आहेत आपल्याला सोडवायचे। हेच उदाहरण, एक सिंथेटिक डिव्हिजन मेथडनं आणि दुसरं लिनियर डिव्हिजन मेथड। त्यातली पहिली सिंथेटिक डिव्हिजन मेथड पाहू। तर पहिल्यांदा काय, डिवायडंड काय दिले आपल्याला, एक्स रेज टू 4 प्लस 2x³ प्लस 3x² प्लस 4x प्लस 5 हा आहेच आपला, मला वाटतं इथे रेज टू 4 3, 2, 1, 0 म्हणजे हा डिसेंडिंग ऑर्डरनं, पॉवरच्या डिसेंडिंग ऑर्डरनं आहेच ऑलरेडी, त्याला काही करावं लागत नाही, आहे आपला। हा झाला डिवायडर। डिवायडर काय आहे, एक्स प्लस 2 लिहिलं। मग तुम्ही काय करायचं, एक्स प्लस 2 आहे, ह्या प्लस 2चा ऑपोजिट नंबर घ्यायचा। ऑपोजिट ऑफ 2 इज मायनस, ऑपोजिट ऑफ टू इज मायनस।
बरं घेतला तो कशासाठी घेतला, पुढे बघा काय आता काय करायचं. हा जो आहे ना डिवायडर, हा रेशियो कशा कोइफिशियंट फॉर्म मध्ये लिहितो मी, कोइफिशियंट फॉर्म हा लिहिला काय रे एक्स अगोदर काय ऑपोजिट ऑफ टू इज मायनस टू, तो लिहिला ऑपोजिट ऑफ टू. टू कुठला घेतलाय, हा डिवायडरचा प्लस टू आहे ना, इथे मायनस टू घेतला. जर इथं एक्स मायनस टू असतं तर इथं मायनस टूचा ऑपोजिट नंबर टू घेतला असता, म्हणून काय केलं इथं हा मायनस टू इथे लिहिला. आता हे कोइफिशियंट बघायचं, एक्स रेज टू फोरचा कोइफिशियंट वन, एक्स क्यूबचा कोइफिशियंट टू, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट थ्री, एक्सचा कोइफिशियंट फोर अँड फाईव्ह हा कॉन्स्टंट टर्म त्याची केली. समजलं काय केलंय, पहिल्यांदा ऑपोजिट ऑफ टू इज मायनस टू तो लिहिला, आणि हा जो डिवायडंड आहे हा इंडेक्स फॉर्ममध्ये आहे तो कोइफिशियंट फॉर्ममध्ये या ठिकाणी लिहिला. लिहिल्यानंतर काय करायचं, या मायनस टू आणि वन या दोघांच्यामध्ये एक व्हर्टिकल लाईन काढायची आणि खाली एक हॉरिझॉन्टल लाईन काढायची. ही व्हर्टिकल लाईन आणि खाली एक आडवी हॉरिझॉन्टल लाईन घ्यायची घेतली. आता काय करायचं बघा, हा जो वन आहे ना वन जसा त्या तसा खाली उतरायचा, जसा तसा खाली हा वन खाली घेतो, हा वन जसा त्या तसा खाली घेतो, घेतला वन घेतला. आता काय करायचं आहे, हा वन आणि मायनस टू यांचं मल्टिप्लिकेशन, मायनस टू इंटू वन किती येतं, मायनस टू इथं लिहायचं या सेकंड कोइफिशियंटच्या खाली मायनस टू. समजतो, ह्या दोघांची ॲडिशन करायची, टू मायनस टू झिरो आली. आता हा झिरो आणि मायनस टू या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, झिरो इंटू मायनस टू झिरो टू इथं लिहायचं थर्ड कोइफिशियंटच्या खाली. थ्री प्लस झिरो थ्री, थ्री इंटू मायनस टू यांचं मल्टिप्लिकेशन करायचं मायनस सिक्स, यांची ॲडिशन करायचं फोर मायनस सिक्स मायनस टू काय मायनस टू. लक्षात, आता हा मायनस टू आणि मायनस टू यांचं मल्टिप्लिकेशन करा, मायनस इंटू मायनस प्लस टू इंटू टू फोर टू इथे नाही फिफ्थ कोएफिशियंटचा खाली, आणि ह्यांची ॲडिशन करा फाईव्ह प्लस फोर नाईन. झालं समजलं काय केलं, हा वन तसाच खाली लिहिला, वन इंटू मायनस टू लिहिलं, टू मायनस टू झिरो, झिरो इंटू मायनस टू झिरो, झिरो प्लस थ्री थ्री, थ्री इंटू मायनस टू मायनस सिक्स प्लस फोर मायनस टू इंटू मायनस टू प्लस फोर, फाईव्ह प्लस फोर इज नाईन. हा आले का, त्याच्यातला हा शेवटचा नाईन आहे ना तो रिमेंडर असतो. काय असतो तो, रिमेंडर असतो, त्याला चौकट करतो, हा आहे रिमेंडर. काय असतो, रिमेंडर. तर मागचे जे कोइफिशियंट आहेत, हे हा आहेत ना कोइफिशियंट, हे चार, हे कोइफिशियंट म्हणजे क्वेश्चनचे कोइफिशियंट. क्वेश्चन हा कोइफिशियंट फॉर्ममध्ये असतो. हा काय आहे, क्वेश्चन आहे कोइफिशियंट फॉर्म. आपण काय करायचा, हा क्वेश्चन आपण इंडेक्स फॉर्ममध्ये लिहूया. कसं लिहायचा, इंडेक्स फॉर्म. किती कोइफिशियंट आहेत रे, वन टू थ्री फोर, आपल्याला माहिती आहे चार कोइफिशियंट असतात, तेव्हा इंडेक्स फॉर्ममध्ये लिहिताना डिग्री किती असते, किती असते, फोर मायनस वन थ्री असते, एक वजा करायचं नंबर ऑफ कोइफिशियंट म्हणून एक वजा करायचं, किती येतं थ्री येतं, इथे येते थ्री. बरोबर, इथे सुद्धा बघा ना एक्स रेज टू फोर होता,
कोएफिशियंट फॉर्म मध्ये लिहिताना एक कोएफिशियंट जास्त असतो, डिग्री 4 असेल तर कोएफिशियंट 5 असतात, 1 2 3 4 5. पण कोएफिशियंट फॉर्मचा इंडेक्स फॉर्म लिहित असताना मात्र एक मायनस नंबर ऑफ कोएफिशियंट मायनस 1 इज इक्वल टू डिग्री ऑफ द पॉलिनोमियल इन द इंडेक्स फॉर्म. मग आपण या ठिकाणी क्वेश्चन लिहू, सांगा काय येईल रे, 1 2 3 4 फोर कोएफिशिएंट्स आहे म्हणजे डिग्री. आपल्याकडे व्हेरिएबल कोणता आहे दिलेला, एक्स आहे, म्हणून काय लिहिणार, 1x³ प्लस 0x² प्लस 3x मायनस 2. हा 0x² नाही लिहायला चालतो, बघा कसं लिहिलं आहे, कोएफिशिएंट फॉर्म द कोशंट इज काय आला, 1 0 3 मायनस टू. मग आता क्वेश्चन लिहा, काय येणार क्वेश्चन, x³ आला का, 0x² लिहिलं नाही मी इथं, नाही लिहिलं तर चालत, प्लस 3x आला का, मायनस 2. समजतं, x^3 x^2 x^1 x^0 जोडायचा, x^0 म्हणजे 1 असतो, म्हणून मायनस 2 तसंच. अँड रिमेंडर हा शेवटचा चौक किती आहे, 9. रिमेंडर किती आला, 9. समजले का, म्हणजे क्वेश्चन आला x³ प्लस 3x मायनस 2 आणि रिमेंडर आला 9. मग आपण मल्टिप्लिकेशन मध्ये काय पाहिलं होतं रे, समजा या दोघांचं मल्टिप्लिकेशन असलं असतं, ही पॉलिनॉमियल ही पॉलिनॉमियल, काय केलं असतं, याची डिग्री 4 याची डिग्री 1, डिग्रींची ॲडिशन केली असती, 4 + 1 = 5. मल्टिप्लिकेशन जे आलेलं आहे त्याची डिग्री 5 झाली असते, पण डिव्हिजनमध्ये तसं नाही, डिव्हिजनमध्ये काय, याची डिग्री 4 आहे याची डिग्री 1 आहे, 4 - 1 = 3 डिग्री आली का, किती डिग्री आली, 3 डिग्री. समजले, याला म्हणतात सिंथेटिक डिव्हिजन मेथड. अजून 3 उदाहरणं आपण सोडवणार, अजून 3 उदाहरण आपण हेच उदाहरण आपण काय करू, लिनियर मेथडमध्ये सोडवू आणि हे उत्तर येते का पाहू. हेच उदाहरण लिनियर मेथड, लिनियर मेथड तोच आहे क्वेश्चन, क्वेश्चन 1 त्यातला सेकंड आहे. लिनियर मेथडमध्ये काय करायचं, हा डिवायडंड आहे आणि हा काय डिवायडर, काय करायचं, डिवायडंड लिहायचं आहे तर लिहिला का. आता याच्यामध्ये x^4 ची अशी फोड करायची, अशी फोड करायची की त्याला हे x + 2 न मल्टिप्लाय केलं की हा x^4 येईल. कशाने मल्टिप्लाय करावं, x * x^4 येईल, x * x³ करावं लागेल, काय करावं लागेल, x³. म्हणून मी या ठिकाणी काय लिहिलं आहे, x³ लिहिलं आहे, त्याला कशाने मल्टिप्लाय केलं, x + 2 ने मल्टिप्लाय, काय येईल बघा, मल्टिप्लाय केल्यावर इथं x³ × x आलं का, x^4. पुढं x³ × 2 2x³ आहे करत, म्हणजे का नसताना घेतलाय आपण या ठिकाणी, या गुणाकारामध्ये तो आलाय नसताना आलाय, म्हणून लगेच तो वजा करून टाकतो. ह्या दोघांचा गुणाकार केला तर काय येतंय, x³ × x x^4 + 2x³. पण हा +2x³ नको होता मला, फक्त x^4 बद्दल लिहायचं होतं, पण ते नसताना यायला नाही 2x³, म्हणून लगेचच वजा करून टाकतो, लगेचच वजा करून. पुढचं आहे तसं लिहा, हे तसंच +2x³ + 3x² + 4x + 5 तसंच लिहिले, 2x³ + 3x² + 4x + 5 काय केलं फक्त आपण, बघा हा जो आहे ना x^4, हा याच्याबद्दल फक्त एवढं लिहिलं, सगळं करून बघा तुम्ही, x^4च आहे. तुम्ही म्हणाल सर या छोट्याचं एवढं मोठं कशासाठी, या छोट्याचं एवढं मोठं कशासाठी,
आणि भागाकार करतो ना, आपला भागाकारचं उत्तर क्वेश्चन मिळवायचं, चूल करायचं, ती ती लिनियर मेथड आहे. पुढच्या आहेत असलेले आपण हा 2x³ घेऊ, आहेत का 1 2 3 4 टर्म, 1 2 3 4 आहेत. हीच टर्म आपण खाली जरा व्यवस्थित घेऊ, हे पहिले दोन तसंच x³ इंटू x+2. आता या ठिकाणी बघा, ह्या दोघांमध्ये बघा, हा -2x³ +2x³ काय झाले, कॅन्सल झाले, कॅन्सल राहिलं काय मग 3x² +4x+5 लिहिलं. पुढच्या स्टेपला काय करायचं, हे आहे तसं लिहायचं, याचा विचार करायचा फक्त या हा 3x² मिळवण्यासाठी, हा 3x² मिळवण्यासाठी हा x+2 ह्या x कशाने गुणाकार करू, म्हणजे 3x² x इंटू काय करू, म्हणजे 3x² काय 3x ने मल्टिप्लाय केल्यावर येईल का 3x इंटू x 3x² म्हणजे पहिला अर्थच लिहितो मी, लिहिलं काय आहे तसं लिहू. पुढं 3x² बद्दल काय लिहिलं बघा, 3x लिहिलं, त्याला कशाने मल्टिप्लाय केले, x+2 काय केले, 3x इंटू x केल्यावर 3x² येतो म्हणतो. पण ह्या 2 चं काय, 3x इंटू 2 3 इंटू 2 6x नसताना घेतले तू लगेच वजा करून टाकले, म्हणून लगेचच आपण काय केले वजा केले. पुढच्या दोन टर्म आहेत असलेल्या 4x+5 आहे तसं मिळलं, 4x+5 लिहिलं का, दोन टर्म पुढच्या आहेत तशा जशाच्या तशा लिहिल्या, लिहिलं कशाबद्दल लिहिले काही लक्षात आलं बघा, या ठिकाणी मी जरा अंडरलाईन करून दाखवतो, हा 3x² आहे ना डबल अंडरलाईन वाला, या 3x² बद्दल मी एवढं लिहिले हे सगळं 3x² जागेवर लिहिले, पुढच्या आहे तसं लिहिलं आहे ना काय, हे पहिलं आहे तशी टर्म लिहिली खाली, शेवटच्या दोन टर्म आहेत तसे आहेत का 3x² बद्दल एवढं तेच नीट लिहितो जरा मी, पहिले x³ इंटू x+2 तसंच +3x इंटू x+2 तसंच -6x+4x काय असतं -2x आलं का, -2x+5 आता कन्सिडर करा -2x, हे -2x येण्यासाठी ह्या x कशाने मल्टिप्लाय केलं, -2 म्हणून कसं लिहितो बघा मी, हे पहिली टर्म आहे तशी, सेकंड टर्म आहे तशी, याच्याबद्दल काय लिहितो -2x लिहायची, -2 इन ब्रॅकेट हे घालायचं x+2 काय -2 इंटू x -2x आलं का, पण -2 इंटू +2 -4 झालं नसताना घेतले मग लगेचच +4 करून टाकतो, म्हणून लगेचच +4 पण शेवटचं आहे कसं बघा, अंडरलाईन करून दाखवतो, अंडरलाईन करून दाखवतो कशाबद्दल लिहिलं हे आहे ना -2x त्याला डबल अंडरलाईन ट्रिपल अंडरलाईन त्याच्याबद्दल काय लिहिलं एवढा पाठ लिहिला, त्याच्याबद्दल सगळा पाठ लिहिलेला आहे. बोला अडचण, चला पुढे, विच इज इक्वल हा x³ तसाच, ही पहिली टर्म आहे ना जशीच्या तशी, प्लस ही सेकंड टर्म आहे ना ही जशीच्या तशी, -2 हे लिहिले ना हे जसे तसे, 4 + 5 किती आलं 9, किती आलं 9 बरोबर. मग या ठिकाणी बघा हे 9 दे, आता आपल्याला काहीच पुढं करू शकत नाही, हा x आहे, x टर्मच शिल्लक ना त्यामुळे कॉन्स्टंट टर्म आहे संपलं. तर यात काय बघा, आता इथे x+2 आहे, x+2 आहे, x+2 आहे, तिन्ही ब्रॅकेटमध्ये x+2 आहे, तो x+2 काय करायचा कॉमन काढायचा, ह्या पहिल्या तीन टर्ममध्ये शेवटची बाजूला ठेवा थोडी, ह्या तीन टर्ममध्ये आपण x+2 कॉमन काढू
राहिलेले ब्रॅकेट काय राहते, हा एक्स क्यूब लिहिला प्लस 3x लिहिला प्लस मायनस 2 लिहिला, हे तिघ जण एका ब्रॅकेटमध्ये लिहिले, इंटू एक्स प्लस 2 कॉमन काढलं, प्लस काय राहिलं, नाही. बघा मग ते आन्सर हे चालतं का, हा डिवायडंड इज इक्वल टू काय क्वेश्चन आलतं का मगाशी क्वेश्चन तेवढा आलतो, इंटू डिवायजर आहे का डिवायजर प्लस रिमेंडर, बाकी 9 आलती का मगाची उदाहरणामध्ये आलती, तेच लिहिले आपण, तेच आन्सर आहे. डिवाइड एंड इज इक्वल टू क्वेश्चन इंटू डिवायजर प्लस रिमेंडर. समजतंय का, समजले, ठीक आहे, म्हणजे एकच उदाहरण झालं आपलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचं उदाहरण पाहू, तोपर्यंत ह्याचा सराव करा.